या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मागील भागामध्ये आपण पंचमस्थान आणि गुरुग्रहाचा विचार केला. आज आपण जाणून घेणार आहोत की कुंडलीतील या स्थानाशी इतर स्थानाचे योग काय येतात. जर सर्वसाधारणपणे आपण ज्यावेळेला कुंडलीचा विचार करतो त्यावेळेला 6, 8, 12 म्हणजे कुंडलीतील 6, 8, 12 या स्थानाला पापस्थान मानतो. आणि या स्थानामध्ये म्हणजे ज्या ज्या स्थानी या स्थानी जर पापग्रह असतील तर त्या स्थानाचा नाश करतात किंवा तो त्रासदायक योग बनतो. पण या स्थानाचा ज्यावेळेला आपण पंचमस्थानाचा विचार करतो त्यावेळेला पंचमस्थानाचे 6, 8, 12 कोणते स्थान आहेत आपण ते जाणून घेऊया. पंचमस्थानाचं ज्यावेळेला 6, 8, 12 म्हणजे 6व्या स्थानाचा ज्यावेळेला विचार करतो ते म्हणजे पंचमस्थानापासूनचं आपल्या कुंडलीतील दशमस्थान म्हणजे पंचमस्थानाचं 6वं स्थान. आणि 8वं स्थान पंचमस्थानाचं 8वं स्थान म्हणजे कुंडलीतील 12वं स्थान व्ययस्थान. आणि 12वं स्थान पंचमस्थानाचं म्हणजे कुंडलीतील चतुर्थ स्थान. आता या स्थानांचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या जर स्थानामध्ये पापग्रह असतील तर जास्तीत जास्त आपल्याला त्रास होतो किंवा आपल्या संततीपासून आपल्याला सुख लाभत नाही असं आपण विचार करू शकतो. सर्वसाधारणपणे कुंडलीतील जे 12वं स्थान आहे ते मुळातच चिंता क्लेश आणि दुःख घेऊन येणारं स्थान आहे. म्हणजे कुंडलीतील 12 स्थानामधील 12वं स्थान. आणि हे 12वं स्थान म्हणजे संततीचं 8वं स्थान म्हणजे अष्टमस्थान म्हणजे कुंडलीतील 12वं स्थान येतं. आणि अष्टमस्थान म्हणजे मृत्यूस्थान. मूळचंच ते पापस्थान आणि संततीचं मृत्यूस्थान. या स्थानामध्ये एक जरी पापग्रह असेल किंवा एकापेक्षा जास्त पापग्रह असतील तर संतती बाबतीत खूप काळजी निर्माण होते किंवा आपल्याला काळजी करावी लागते किंवा घ्यावी लागते, खूप घ्यावी लागते. संततीची आरोग्याची काळजी घ्यावी लागते, त्याच्या ज्याचं म्हणतो की मृत्यूस्थान त्याच्या वयाचा किंवा त्याच्या आयुष्याचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळेला त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. तसं बघायला गेलं तर जन्मतः संतती कमजोर होण्याचे सुद्धा चान्सेस असतात या स्थानामध्ये जर एक पापग्रह किंवा एकापेक्षा जास्त पापग्रह असतील तर. व्ययस्थानामध्ये गुरु शुक्र सारखे जर शुभ ग्रह असतील किंवा व्ययश व्ययात असला तरीसुद्धा संततीच्या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे गुरु शुक्र चंद्र यांना आपण शुभ ग्रह मानतो. व्ययस्थानामध्ये पंचमस्थानाशी या ग्रहांचा षडाष्टक योग होतो. हा योग खूप चांगली फलं देऊन जात नाही आहे कारण षडाष्टक योग परत 12वं स्थान आणि मृत्यूस्थान म्हणजे संततीचं 8वं स्थान हे एकंदरीत शुभ ग्रहसुद्धा आपल्याला संततीच्या बाबतीत शुभ फलदायी ठरत नाही. त्यामुळे इथे खूप चांगल्या प्रकारे खूप तीव्रतेने या स्थानाचा आणि या ग्रहांचा विचार करावा लागतो. संततीचा म्हणजे व्ययश व्ययात असेल तरी सुद्धा खूप काळजी करावी लागते. समजा व्ययश व्ययस्थानाचा स्वामी जर बुध असेल आणि तो तिथेच असेल व्ययस्थानामध्ये तरीसुद्धा संततीच्या बाबतीत खूप विचार करावा लागतो. आणि जर व्ययस्थानाचा स्वामी शनी किंवा राहू हे मंगळ यासारखे पापग्रह असतील त्या स्थानामध्ये किंवा मंगळ शनीसारखे पापग्रह असतील त्या स्थानाचे स्वामी तरीसुद्धा संततीच्या बाबतीत खूप विचार करावा लागतो. कारण शनी मंगळ ज्यावेळेला व्ययस्थानामध्ये येतात पापस्थानामध्ये येतात त्यावेळेला संततीशी मी आत्ताच सांगितलं आपल्याला की षडाष्टक योग करतात. आणि तो जर चुकून मृत्यू षडाष्टक योग झाला तर खूप काही संततीच्या बाबतीत काळजीपूर्वक हाताळावं लागतं. खूप त्यांच्या तब्येतीची आणि त्यांच्या विचाराची बरीचशी त्यांच्या जवळच्या सर्कलची किंवा चुकीच्या मार्गाला आपली संतती जाणार नाही ना याचीही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी लागते. आता चतुर्थ स्थान हे मूळ कुंडलीतलं जे चतुर्थ स्थान आहे ते सुखस्थान आहे. परंतु हे महत्त्वाचं कुंडलीतील केंद्रस्थान असूनसुद्धा हे संततीच्या बाबतीत किंवा पंचमस्थानाच्या बाबतीत विचार केला तर हे पंचमस्थानाचं व्ययस्थान म्हणजे 12वं स्थान येतं. आणि जर पंचमस्थानामध्ये म्हणजे या स्थानामध्ये शनी मंगळ राहूसारखे पापग्रह असतील तर संततीपासून समाधान आपल्याला मिळत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला अशा अपेक्षा असतात की आपली संततीने उच्च शिक्षण घ्यावं. जरी उच्च शिक्षित संतती झाली तरीसुद्धा चांगल्या योग्य आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये संततीने प्रगती केली तरीसुद्धा वैचारिक मतभेद राहणं किंवा आपल्याशी त्याचे विचार न पटणं किंवा आपल्यापासून लांब राहण्याचे योग बऱ्याच वेळेला येतात. पंचमाचे षष्ठ स्थान म्हणजे रोगस्थान ते कुंडलीतील दशमस्थान.
आणि या स्थानातील पापग्रह संततीच्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच त्रासदायक ठरतात. कुंडलीतील चतुर्थ, दशम आणि व्यय याचबरोबर लाभस्थानाचाही विचार केला जातो, कारण पंचमस्थानापासून लाभस्थान जे आहे ते समसप्तम योग करतं, म्हणजे बरोबर पंचमस्थानाच्या पूर्ण. आणि कोणताही ग्रह नवग्रहामध्ये कोणताही ग्रह सातवी दृष्टी खूपच तीव्रतेने देतो, म्हणजे तो शुभ फलदायी असू दे किंवा अशुभ फलदायी असू दे, हे खूपच तीव्रतेने त्याची फलं मिळतात. त्यामुळे या सप्तमस्थानाचा विचार आपल्याला खूप चांगल्या प्रकारे करावा लागतो, कारण पूर्ण त्या स्थानामध्ये असलेली ग्रहांची दृष्टी पूर्ण पंचमस्थानामध्ये असते. ब्रेकपूर्वी आपण सप्तमस्थानाचा म्हणजे कुंडलीतील पंचमस्थानाच्या सप्तमस्थानाचा आपण विचार केला होता. पंचमस्थानाच्या सप्तमस्थानामध्ये ज्यावेळेला शुभ अशुभ ग्रहांची युती किंवा प्रतियुती होते त्या त्या पद्धतीने आपल्याला फल मिळतं. पण इथे जर सप्तमस्थानामध्ये जर शुभ ग्रह असतील, शुक्र, गुरु यासारखे जर ग्रह असतील आणि ते शुभ म्हणजे त्यांच्या स्वराशीमध्ये किंवा उच्च राशीमध्ये असतील किंवा चांगल्या नक्षत्रामध्ये असतील आणि त्यांची पूर्ण दृष्टी म्हणजे कोणते हे ग्रह पूर्ण दृष्टीने सातव्या स्थानावर पाहत असतात, त्यामुळे त्यांची पूर्ण दृष्टी पंचमस्थानावर येत असल्यामुळे शुभ ग्रहाच्या दृष्टीमुळे पंचमस्थानातील ग्रहाला किंवा त्या स्थानाला मजबूती येते एक वेगळ्या प्रकारची, आणि त्यामुळे संतती सौख्य अतिशय उत्तम प्रकारे लाभते. पण लाभस्थानातील अशुभ ग्रह मात्र संतती त्रासदायक ठरतात. या योगामध्ये जरी आपल्याला सून किंवा जावई हे जरी येत असतील तरी त्यांच्यापासून आपल्याला चांगले योग मिळत नाहीत, कारण संततीचे जे काही जोडीदार असतील, त्यांचे लाईफ पार्टनर असतील, ते आपले सून किंवा जावई होत असतात. आणि हे जे योग आहेत त्याही लोकांच्यापासून आपल्याला मानसिक त्रास किंवा मानसिक स्वास्थ्य न मिळण्याचे योग हे दाखवतात. नवमस्थान हे मूळ कुंडलीमधील पंचमस्थानाचे पंचमस्थान येते आणि हे स्थान संततीचे संतती स्थान असल्यामुळे या स्थानावरून आपण नातवंडाचाही विचार करतो. या स्थानातील शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून यासारखे जे ग्रह आहेत किंवा शनी हर्षल, राहू मंगळ, शनी रवी, शनी चंद्र, राहू चंद्र हे जे काही युती आहेत किंवा पापग्रहांच्या युत्या संततीबद्दल चिंता निर्माण करतात. संततीबद्दलचं संतती सौख्य आपल्याला चांगल्या प्रकारे लाभू देत नाही. सप्तमस्थान हे कुंडलीतील जसं आपल्याला वैवाहिक स्थान म्हणून ओळखलं जातं ते सप्तमस्थान हे संतती स्थानाचं तृतीय स्थान आहे आणि या स्थानावरती पंचमस्थानाची बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. सप्तमस्थान हे आपण वैवाहिक स्थान मानतो आणि पंचमस्थान हे प्रेमाचं स्थान मानतो, त्यामुळे संततीला हे स्थान खूपच आपल्याला उपयुक्त किंवा ज्याला आपण म्हणतो की सा केला जातो. पण या स्थानावरून आपल्याला संततीच्या तृतीय स्थानामध्ये म्हणजे संततीचं धाडस असेल किंवा संततीचं काही वैचारिक संबंधित असेल ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. संततीच्या बाबतीत मी जसं सांगितलं की पंचमस्थानापासूनचं जे पंचमस्थान भाग्यस्थान आहे त्यामधील युती अगदी त्याचप्रकारे तृतीय स्थानामध्ये सुद्धा पापयुती असेल किंवा शनीसारखा, मंगळ ग्रहासारखा जरी ग्रह असेल तिथे पापग्रह, हे ग्रह चांगली फलं देऊन जात नाही आहेत. पंचमस्थानाच्या जसं षष्ठ स्थानामध्ये आणि चतुर्थ स्थानामध्ये पापग्रह येत असतील आणि पंचमस्थान जर पापकर्तरी योगामध्ये येत असेल किंवा युती प्रतियुतीमध्ये येत असेल किंवा नक्षत्रांनी सुद्धा पापग्रहांचे अन्ययोग होत असतील तरीसुद्धा संतती बाबतीत आपल्याला खूप त्रासदायक कालावधी किंवा योग पाहायला मिळतात. संतती शैक्षणिक लेवलला किंवा ज्ञानाच्या बाबतीत जर म्हणलं तर गुरु नेपच्यून नवपंचम योग ज्यावेळेला होतो त्यावेळेला व्यक्तिगत व्यक्तीला बऱ्याचशा आध्यात्मिकदृष्ट्या चांगली फलं मिळतात, परंतु पंचमस्थानाशी किंवा पंचमस्थानातील ग्रहांशी ज्यावेळेला या पापग्रहांचा हर्षल नेपच्यून चा योग बनत असेल त्यावेळेला संतती आध्यात्मिक होईलच हे आपण सांगू शकत नाही. संततीच्या बाबतीत जर स्वभावाचा विचार करायचा म्हणलं तर संतती स्थानामध्ये म्हणजे पंचमस्थानामध्ये कोणता ग्रह आहे, त्या ग्रहावरती कोणत्या शुभ अशुभ ग्रहांची दृष्टी आहे किंवा कोणत्या शुभ नक्षत्रामध्ये आहे याचाही विचार करावा लागतो. जर गुरु आश्लेषा नक्षत्रामध्ये असेल
तरीसुद्धा आपल्याला संततीच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टींचा विचार करावा लागतो. आश्लेषा, मूळ, ज्येष्ठा या नक्षत्रामध्ये ज्या वेळेला गुरुग्रह येतो किंवा संततीचा म्हणजे पंचमेश ज्या वेळेला म्हणजे पंचमस्थानामध्ये कोणती राशी आहे त्या राशीचा स्वामी म्हणजे पंचमेश हा जरी कुठे पापग्रहांच्या युतीमध्ये असेल तरीसुद्धा आपल्याला त्याचे योग त्रासदायक बघायला मिळतात. समसप्तम किंवा नवपंचम किंवा मृत्यू षडाष्टक हे जे यावेळेला योग पंचमस्थानाशी किंवा गुरुशी घडले जातात त्यावेळेला बऱ्याच वेळेला संततीच्या आरोग्याची किंवा संततीच्या वैचारिक लेवलची किंवा संततीच्या बाबतीत शैक्षणिक पद्धतीची सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. कधीकधी आपल्याला हेही पाहायला मिळतं की संततीच्या बाबतीत आपल्याला बऱ्याच वेळेला असंही पाहायला मिळतं की संतती बराच कालावधी बोलत नाही. ज्यावेळेला बुधग्रहाचा संबंध येतो त्यावेळेला वाचासिद्धी वाचेशीसुद्धा संबंध येतो त्याचा म्हणून बुध कुठे आहे, बुध पापग्रहामध्ये आहे का. बुधाचा तसा संततीशी संबंध येत नसला तरीसुद्धा बुधाचा वाचेशी संबंध येतो, आपल्या बोलण्याशी संपर्क येतो, त्यामुळे बुधग्रहाचा सुद्धा या वेळेला विचार केला जातो. कधीकधी आपल्याला मंद संतती मतिमंद संतती होते याही संततीचा सुद्धा विचार करताना संततीचं रोगस्थान याचाही आपल्याला विचार करावा लागतो म्हणजे दशमस्थानाचा विचार करावा लागतो. बऱ्याच गोष्टींचा संततीच्या विषयीक आपल्याला विचार करावा लागतो. या इथे ज्या वेळेला आपण फक्त पंचमस्थान किंवा गुरु याच्यावरती अवलंबून राहून जमत नाही म्हणजे यावरून आपल्याला बऱ्याच योगांचा बऱ्याच गोष्टींचा आणि बऱ्याच शुभ अशुभ ग्रहांचा विचार करावा लागतो. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.